भाजप नेते ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते चुकीचे असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे योग्य नाही. कुठलेही राजकीय पक्षाचं सरकार असो, व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप करणे व काम न करू देणे हे चुकीचं असून उगाच कोणाचीही बदनामी करणे उचित नाही. अशा शब्दात केंद्रीय मंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. यवतमाळ इथे एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले मला ते उचित नाही आहे. लोकशाही मार्गाने सरकार सांगितलं काम करते आहे, सरकारला काम करू दिलं पाहिजे. अशा प्रकारचे जे तक्रारी करून सरकारच्या कामामध्ये अडथळे निर्माण करायचं काम होत असेल मला वाटतं ते योग्य नाही आहे. सरकार असं आहे की कुठल्याही राजकीय पक्ष सरकार असो अशा पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप करून काम करू न देणं हे चुकीचं आहे. आरोपात काही तथ्य असलं पाहिजे, काहीतरी आरोप करायचे आणि बदनामी करायची योग्य उचित नाही असं माझं म्हणणं. काही कुठला भविष्यकार नाही आहे. कदाचित चंद्रकांत पाटलांना भविष्य कळत असेल म्हणून ते म्हणत असतील, त्याचं म्हणण्याचं रूप काय म्हणा आहे. अशा सवय आम्हाला अशा ऑपरेशन्सची अनेक सवय झालेली आहे. त्यामुळे त्याने काही जरी म्हटलं राज्याचं सरकार पूर्ण 5 वर्ष काम करेल, स्थिर सरकार आहे. तोंडावरून राजकीय समीकरणं बदलत असतात त्याचा जे भाग आहे, ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे.